स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला वेठी धरण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते करत आहे अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली. नगरविकास खाते काँग्रेसकडे आहे. मेट्रो जलवाहतूक आदी प्रकल्प आम्ही जाणू शकतो. आमच्या एका नगरसेवकाने जे प्रकल्प उभारले आहेत तसा एकतरी प्रकल्प उभारलाय का हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छातीठोकपणे सांगावे असे आव्हान देत नारायण राणे यांनी पुण्यात वस्त्रहरणाचा तिसरा अंक सादर केला. त्याचवेळी गृह खात्याचा गैरवापर करणारा आणि गुन्हेगारांचा सर्वाधिक भरणा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याची टीका करून ते म्हणाले, पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली असून नागरिक सुरक्षित नाहीत. याकडे लक्ष वेधत नारायण राणे म्हणाले, आबांकडे म्हणजेच राष्ट्रवादीकडेच गृह खाते आहे. मंत्री जसा सेवक आहे तसा पोलीस हा देखील जनतेचा सेवक आहे. हे कायद्याने चालणारे राज्य असून मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा आहे. आपण सरकारचे नोकर आहोत, राष्ट्रवादीचे नाही हे पोलिसांनी ध्यानात घ्यावे. कोणी दंडुकेशाहीची भाषा करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असे थेट आव्हानही अजित पवारांनी दिले. पुढे बोलताना राणे म्हणाले, विधानसभेत सर्व मंत्री मांडीला मांडी लावून बसतात, मात्र पुण्यात आल्यावर उपमुख्यमंत्र्यांना काय भूत लागते का? त्यांच्या टीका म्हणजे बालिशपणा आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे लक्ष ठेवून या सर्व टीका केल्या जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. अजित पवारांच्या टीकेला या सभेस प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, सत्तेचा माज आणि घमेंट इतकी भरी नव्हे. पावसाळ्यात बेडूक डरावडराव फुकतो आणि शेवटी फुटतोच. राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, शहरात सर्व सोयी सुविधा आणि सुरक्षितता आणेन असे छातीठोकपणे सांगतात. यांना शहराच्या विकासासाठी केलेली 5 कामे सांगावीत. राज्याचे अर्थमंत्री असून पैसे कसे वाटावे हे सुद्धा त्यांना कळत नाही. एकहाती सत्ता द्या म्हणजे पैसे वाटून शहराचे वाटोळे करायला हे मोकळे. अशी घणघणाती टीका राणे यांनी यावेळी अजित पवारांवर केली. काँग्रेसला अजित पवारांसारखा नेता नाही असे म्हणतात हे बरोबर आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरून काम करणारे नेते आमच्यात नाही, मात्र त्यांच्यापेक्षा अधिक पटीने चांगले नेते काँग्रेस पक्षात आहे. पुढे बोलताना दीपक मानकर म्हणाले, पुण्याच्या नागरिकांनी ठरवले की आपण काँग्रेसच्या हाती सत्ता द्यायची, काँग्रेसला नेते नाहीत. या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांना मला सांगावसे वाटते की आम्हाला राहुल गांधी आणि सोनिया गांधीच नेतृत्व आहे, पण या अटगेगिरीचं नक्कीच नाही अशी टीकाही मानकर यांनी अजित पवारांवर केली. कोथरूड मतदारसंघामध्ये शिवसेनेला जे 25 वर्षे जमलं नाही तो शिवसृष्टीचा प्रकल्प काँग्रेसच्या वतीने कोथरूड मतदारसंघात उभारण्यात येणार आहे असेही त्यांनी नमूद केले. आपल्याला दाखवून द्यायचं आहे की दीपक भाव हे खऱ्या अर्थानं बावन कशी सोनं आणि महानगरपालिकेमध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. मला त्या विमानतळाच्या आजूबाजूला आणि रिंग रोड आहे ना त्याच्या आजूबाजूला जोपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना जागा घेऊन संपत नाही तोपर्यंत विमानतळ सुरू होणार नाही आणि रिंग रोड सुरू होणार. मी म्हणालो जलवाहतुकीचं काय, का जलवाहतूक सुरू होत नाही? ती म्हणे कधी सुरू होणार नाही. तिला खाओ हे राष्ट्रवादीच्या लोकांना सांगता जलवाहतूक सुरू करणार. पण जलवाहतुकीला जर पाणी नदीत सोडलं तर नवीन जो प्रकल्प होतो आहे लवासा, त्या प्रकल्पाला पाणी मिळणार नाही आणि ते पाणी मिळणार नाही म्हणून पाणी खाली सोडलं जात नाही आणि खाली पाणी सोडलं तर लवासाला पाणी मिळणार नाही, त्यामुळे जलवाहतूक सुरू होत नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला वेठीला धरायचं काम आज राष्ट्रवादीचे नेते करतायत. परिवहन सेवेचं काय, बंद गाडी का सुरू करत नाही? लोकांना वाहतूक व्यवस्था आदर्श द्यायला पाहिजे, सहज जाता यायला पाहिजे. शाळेतल्या मुलांना असो, कामावर जाणाऱ्या लोकांना असो, मार्केटिंगला खरेदी करणाऱ्या लोकांना असो, स्वस्त रास्त बाबा वाहतूक व्यवस्था द्यायला पाहिजे. का नाही दिली विचार? ना विमानतळ, ना परिवहन सेवा, ना जलवाहतूक, ना रिंग रोड, हे कशामुळे अडलंय बांधवांनो? सगळ्या जागा घेण्याच्या दृष्टीने, जागा घ्यायच्या पुण्याच्या आजूबाजूला जागा शिल्लक ठेवली नाही, जागा बळकवायच्या, जागा मालकाने दिल्या नाही तर मारझोड करायची, खून करायचे, जागा घ्यायची. यापुढे दुसरा कार्यक्रम नाही.
असे नेते बनवायचे आम्हाला नको असे. जनतेचं शोषण करणारे, जनतेच्या जमीन बळकावणारे नेते आम्हाला काँग्रेसमध्ये नको. आम्हाला नेते कसे पाहिजे बांधवन, जे जे साहेबांसारखे, रामकृष्ण मोरे साहेबांसारखे, गाडगीळ साहेबांसारखे, ज्यांनी पुन्हा घडवायचं काम केलं काँग्रेसला. इथे गाव गाव गावपर्यंत, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवलं. एक राष्ट्रीय नेतृत्व तयार करून देशाला नेते पुरवण्याचं काम यांनी केलं. असं सेवाभावी राष्ट्रीय भावनेतून प्रेरित होऊन काम करणारे आमच्या अशा नेत्यांसारखे आम्हाला नेते तयार करायचे, नेते तयार करायचे. यांच्यासारखे नको. पालकमंत्री पुण्याचे, उपमुख्यमंत्री राज्याचे, तरी सांगतात एक हाती कारभार द्या, एक हाती सत्ता द्या. मी वाट कशी लावतो बघा, अरे ना म्हणजे पैसे कसे देतो बघा, कशासाठी सत्ता वाट लावण्यासाठी? काय करणार आहात, काय नियोजन आहे तुमच्याकडे की उद्या सत्ता आला या पुण्यामध्ये रस्ते असे करू, फुटपाथ असे असतील, पुन्हा स्वच्छ असं असेल, पुन्हा निरोगी आम्ही ठेवू, पुण्यामध्ये खून होणार नाही, पुण्यामध्ये बलात्कार होणार नाही, कोथरूडला दरोडे पडणार नाही, असं काय आराखडा तुमच्या? बांधवण काही नाही, काही नाही. भट्ट्या गोळ करण्यासाठी यांना एखादी सत्ता पाहिजे. अर्थमंत्री आहे, त्यांना रुल्स ऑफ बिझनेस माहित नाही, पैसे कसे वाटतात माहित नाही. त्यांना वाटलं रिझर्व्ह बँक आपल्या मंत्रिमंडळाला अटॅच करून दिली आहे, सांभाळूनच टाकली आहे. चेक दिला का पैसे दिले जातात? हाय अधिकार अर्थमंत्र्याला. अर्थमंत्री असो, मुख्यमंत्री असो, विधिमंडळाच्या मंजुरीशिवाय एक रुपया कोण देऊ शकत नाही, देऊ शकत. सत्ता द्या, मी तुम्हाला योजनेला पैसा देतो. अरे कसा थापा मारतो? उपमुख्यमंत्री हे देऊ शकत नाही, काही योजना करू शकला नाही. मग मुख्यमंत्री आमच्या म्हणाले, शेवटची सही माझी, कोणाला पैसे द्यायचे असतील तर अंतिम सही मुख्यमंत्र्यांची. खरं आहे, मग पुढे जाऊन आमचे अजित पवार साहेब म्हणाले, हो म्हणे अंतिम सही त्यांची, पण मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्ही पण सही केली आहे ना राष्ट्रवादी, म्हणून मुख्यमंत्री झाले. अरे ते मुख्यमंत्री झाले नसते तू उपमुख्यमंत्री पण नसतास, याची जाणीव तरी ठेव तुम्ही, याची जाणीव तरी काय नाही. जे वाटेल ते बेता बेता. मी येताना ते जाहिरात ऐकली माझ्या गाडी रेडिओ चालू होता आणि जाहिरात पुण्याची सुरक्षित ठेवण्यासाठी, पुण्याच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी, पुण्याचा कारभार, पुण्याची सत्ता ही राष्ट्रवादीला द्या. काय बालिशपणाची जाहिरात आहे? आता सुरक्षा व्यवस्था हे राज्याचा प्रश्न आहे. महानगरपालिकेचा आहे का रे मानकर सांग मला? महानगरपालिकेचा प्रश्न आहे कोणाला किती सुरक्षा व्यवस्था द्यायची, तुम्हाला संरक्षण द्यायचं, दरोडे पडू नये म्हणून कारवाई करायची आहे का? हे सरकार पाहत. सरकार म्हणजे खाता कोणाकडे? संत आराम पाटील त्यांच्याकडे आहो. संत आहे, गरिबांची कैवारी आहे. गरिबांसाठी काही नाही करणार त्याला गरिबांची कैवारी म्हणतात, आणि ते संत आराम पाटील करतात. कायदा सुव्यवस्था भट्ट्या भाऊ. पुण्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागामध्ये गेल्या वर्षामध्ये 10 आणि 11 मध्ये, 10 एका असेसमेंट वर्षात सांगतो, 12 महिन्यात 166 खून झाले, 166 बलात्कार, 156 झाले शहर आणि ग्रामीण मध्ये. बांधवानो, बलात्कार थांबू शकलं, खून थांबू शकलं, जातीय दंगली थांबू शकलं, दरोडे थांबू शकलं, दिवसा दरोडे पुण्यामध्ये दरोडे पडतायत, मुलींना गाडी गळून बलात्कार करून ठार मारला जात आहे. अरे तुम्ही खरं म्हणजे सत्तेवर राहणं, पद भूषवणं, राजीनामा देऊन घरी बसायला पाहिजे. जनाची नाही मनाची तरी काय वाटलं पाहिजे? आणि उलट्या जाहिराती येतात, जाहिराती येतात सुरक्षा व्यवस्था
चांगले देऊ, सुरक्षिततेचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काय संबंध? जबाबदारी तुमचे उपमुख्यमंत्री आहात, पालकमंत्री पुण्याचे आहात, भलक्कर का होताय? थांबवा, करणारे कोण आहेत? याचा कण परिसरामध्ये नवीन कंपनी कोण चालवायला यायला मागत नाही, जागा घ्यायला मागत नाही, औद्योगिक प्रगती कशी होईल? मी आलो, माहिती काढली, चाकण परिसरात आलो, फिरलो, विचारलं उद्योजकांना, बाबा काय ते लोक इथे आणले? नाही म्हणा इथे येत नाही, इथे बघ कंपनीला जागा घेतली, सिमेंट पडलं कंपाऊंड घालायला, लोक येतात हत्याला घेऊन सांगतात एवढे पैसे द्या, कंपनी चालू केली माल बाहेर काढला लॉरी वायर पडली एवढे पैसे द्या, म्हणे इथे आम्ही कंपनी चालू शकत नाही, आम्हाला परवडत नाही आणि आमचा जीव धोक्यात घालून आम्हाला इथे यायचं नाही. एवढा तरुण पुण्याचं